टिटोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुणाची हत्या झालेली आहे. नालिंबी गाव परिसरामध्ये गोळ्या झाडून एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आतापर्यंत पोहोचते आपल्यापर्यंत. संध्याकाळी 7 सुमाराला घडलेली ही घटना आहे. प्रेम प्रकरणामधून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. नालिंबी गाव परिसरामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 7 सुमाराला ही घटना घडली आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली आहे. माझे सहकारी चंद्रशेखर भोयार आपल्या संपर्कात आहे. चंद्रशेखर, हा संपूर्ण जो परिसर आहे हा निमशहरी ग्रामीण भागामधला परिसर, इथे अशा पद्धतीनं धक्कादायक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. अग्निशस्त्र सहज उपलब्ध होतात कशी, काय नेमकं या प्रकरणातलं गौडबंगाल आहे, या तरुणावरती कुणी हल्ला केल्याचा अंदाज आहे, त्याची हत्या करण्यात आली आहे थेट. अजित, हा जो अंबरनाथ आलंबी परिसर आहे, अत्यंत निर्जन परिसर आहे, हा डोंगराळ भाग आहे. इथे अनेक कपल्स किंवा जे कपल्स असतात इथे हे निर्जन स्थळ असल्यामुळे इथे बसलेले असतात. अशाच प्रकारे गणेश दिनकर हा तरुण आपल्या प्रियसी सोबत या भागात आपल्या बुलेटवर बसला होता गप्पा मारत, तेव्हाच एक चोरटा तिथे आला. त्याने या दिनकरला धमकवलं आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याच्यानंतर जेव्हा दिनकरने याला प्रतिकार केला, त्याच्यानंतर त्याने आपल्याकडील जे शस्त्र होतं त्या बंदुकीने दिनकरवर फायर केलं. त्याच्यामध्ये दिनकर जखमी झाला. त्याच्यानंतर या तरुणा या चोरट्याने त्याच्या त्या दिनकरच्या प्रेयसीवर बलात्कार केला आणि तिथून पळ काढला. आणि एवढी धक्कादायक घटना या भागात घडलेली, हा निर्जन स्थळ असतं. पोलीस इथे कुठल्याही प्रकारचे ही हद्द अंबरनाथ आणि टिटवाळ्यामध्ये असल्यामुळे इथे अंबरनाथचे पोलीस किंवा टिटवाळ्याचे पोलीस यांच्या दोन्हीकडचं यांचं लक्ष नसतं, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना या आधीही घडलेल्या आहेत. अजित, चंद्रशेखर अत्यंत सराईत गुन्हेगार हा असावा ज्याने हे प्रकार केलेला आहे तो, कारण थेट खून करून दरोड्याच्या उद्देशानं खून करून नंतर बलात्कार त्यानं केलेला आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी यामध्ये तातडीनं लक्ष घालावं. हा हद्दीचा वाद जो काय असेल तो मिटवावा आणि इथं सातत्यानं गस्त झाली पाहिजे, कारण या संपूर्ण परिसरामध्ये हाजी मलंगचा डोंगर असेल हा भाग असेल, इथे प्रेमी युगुलं मोठ्या प्रमाणावरती एकांत शोधत येतात आणि मग असे गुन्हे घडण्याची शक्यता या ठिकाणी बळावते. या प्रकरणाचाही छडा पोलिसांनी तातडीनं लावला पाहिजे. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.